सरकार द्वारा क्रीमिलेयर की मर्यादा बढ़ाई गई है। इस पर प्रतिक्रिया देते हुए वडेट्टीवार बोले कि क्रीमिलेयर को 15 लाख तक सीमित करना शुद्ध बकवास है। ये चुनाव को ध्यान में रखकर क्या क्या काम है, क्या अब तक बुद्धि भ्रष्ट हो गई थी, अब तक इसका निर्णय क्यों नहीं हुआ है। ओबीसी के वोट के लिए यह फैसला लिया गया है और ये सिर्फ राज्य सरकार की सिफारिश है। केंद्र सरकार क्या फैसला लेती है उस पर भी बहुत कुछ निर्भर रहेगा। क्रिमिनल शुद्ध धुळफेक आहे, ठीक आहे, क्रिमिनलची मर्यादा वाढावी हे अनेकांचं मत होतं, पण आता जर खरं माझं तर मत असं आहे की मी यावर अधिक बोलण्यापेक्षा हे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून वाढवलेलं काम आहे। आत्तापर्यंत यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? आत्तापर्यंत हा निर्णय का घेतला नाही? ओबीसीची मतं मिळवण्यासाठी ही क्रिमिनलची अट वाढवली असेल तर त्या गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य शेतकरी मजूर या ओबीसीचा विचार त्याच्यासाठी काय आपण योजना आणणार आहोत ही सिद्ध ही याचाही विचार करण्याची आवश्यकता होती। याचं कारण असं आहे की 15 लाखाची क्रिमिनलची मर्यादा केल्यानंतर जो मोठे जे काही क्लास 1 ऑफिसर त्यामध्ये मुडतील, क्लास 2 ऑफिसर त्यामध्ये येतील आणि त्यांच्या मुलांना सर्व सवलती मिळतील ओबीसीमधील, पण गरीब ओबीसी जो आहे ज्यामध्ये मजूर वर्ग आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, भटके आहेत, यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। मी यावर अधिक बोलणार नाही, पण एक सांगतो की ही मर्यादा केंद्र आणि सरकारकडे आता शिफारस केली आहे, केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतो त्यावर बरंच अवलंबून आहे।